नमस्कार, मी दीपाली जठार. माझ्या चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण लहान मुलांसाठी बटाट्याचे स्मायली बनवतो आहे, तर चला पाहूया कसे बनवायचे. त्यासाठी 3 बटाटे मी पाणी न घालता उकडून घेतले आहेत, म्हणजेच कुकरच्या डब्यामध्ये मी पाणी न घालता हे बटाटे फक्त धुतले आहेत आणि ते ठेवले आहेत, आणि 3 चिट्ट्या ह्याचे काढून घेतले आहेत, म्हणजे बटाट्यामध्ये जास्त पाणी राहणार नाही. आणि हे मी पूर्ण थंड करून घेतले आहेत. त्यासोबतच 1 मोठा चमचा रवा, बारीक रवा आहे, आणि 2 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर. हे दोन्हीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, जसं बटाट्यामध्ये मॉइश्चर आहे किंवा बटाट्यांची साईज आहे त्यानुसार हे कमी जास्त होऊ शकतं. तर बटाटे सगळ्यात आधी मी खिसून घेतलेत, तर यामध्ये रवा घालूयात. रव्याच्याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्स वापरले तरी चालेल. ब्रेड क्रम्सने आपल्या स्मायलीना रंग खूप छान येतो, पण थोडं ऑइली जास्त होतं म्हणून मी थोडंसं रवा वापरते ब्रेड क्रम्सच्याऐवजी. आधीच बटाटा आहे, बटाटसुद्धा तळल्यावरती खूप तेलकट होतो, आणि त्यात ब्रेड क्रम्स परत कॉर्नफ्लोअर ह्यामुळे खूपच तो ऑइली होणार. यासाठी मी थोडा रवा घालते आहे, तर तुम्ही बघू शकता किती घट्ट असं झालं आहे. जास्त मॉइश्चर नाही आहे बटाट्यामध्ये, आणि हे बटाटे मी फॅनखालीच थंड करून घेतले होते. तर यामध्ये आता कॉर्नफ्लोअर घालूया, थोडं थोडं घालूया. ते सगळं मिक्स करून घ्यायचे. आता उरलेलं पण मी कॉर्नफ्लोअर घातलं आहे, सगळं एकजीव करून घेऊया. मीठ आपण सगळ्या शेवटी घालतो आहे. मिठाला थोडं पाणी सुटण्याची शक्यता असते म्हणून शेवटी घालायचं आहे आपल्याला. जर आधीच घातलं तर आपण मळता मळता ते आपल्या हाताच्या गरमीनेसुद्धा खूप पातळ होऊन जाईल. तर फक्त 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 1 चमचा रव्यामुळे आपलं हे व्यवस्थित गोळा मळून झालेलं आहे. आणि हा अजिबात चिकट नाही आहे, तर त्याची ट्रिक म्हणजे बटाटे उकडण्याची पद्धत. पाणी न वापरता हे उकडून घेतले, 3 चिट्ट्या करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता हाताला माझे तेल वगैरे काही नाही आहे, तरी अजिबात चिकट नाही आहे. तर स्माइलीसाठी आधी आपण लाटून घेऊयात. ह्यातला 1 मोठा गोळा घेतला आहे, त्यात थोडा चपटा केला आहे मी, आणि पोलपटवर खूप सारं कॉर्नफ्लोअर लावायचं आहे, आणि ह्या गोळ्यालासुद्धा कॉर्नफ्लोअर लावायचं आहे, आणि हाताने थापायचं. तुम्ही लाटण्यात जरी केलं तरी चालेल, पण हाताने होतं आहे, जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे मी हातानेच करते. हे स्माइली खूप पटापट होतात. तुम्ही तेल लावून जरी लाटलं प्लास्टिकच्या कागदावर वगैरे तरी चालेल, मग ते स्माइली थोडे मॅनेजेबल नसतात. प्लेटमध्ये काढून ठेवताना किंवा तेलात सोडताना ते असं थोडं चिकट होतात, म्हणून मी एक कॉर्नफ्लोअरने करते. ते खूप इझी पडतं आणि पटापट होतं. तर भाकरी जशी थापतो तसंही मी थापून घेतले, आणि आपलं हे खूप जाड असं थापायचं आहे, भाकरीसारखं पातळ नाही पाहिजे. तर आता हे करून घेतलं, त्याच्या एका वाटीने मी आकार देऊन गोलगोल छोटे छोटे पुऱ्या टाईपच केलं आहे. ते कडेचं काढून घेऊयात, आणि आता डोळे आणि त्याला त्याची स्माईल बनवायची आहे. तर डोळ्यासाठी एक स्ट्रॉ घ्यायचा आहे, त्याने डोळे करायचे आहेत. आणि स्माईलसाठी मी चमच्याचे जो मागचा दांडा असतो त्याच्याने हे स्माईलीचा आकार दिला आहे. तुम्ही जर टोपण जरी वापरलं पेनचं तरी चालेल, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता. तर हे आपण एक तळायला घेऊया. तेल आपल्याला मध्यम गरम हवं आहे, जास्त गरम नको आहे. आणि स्माइलीसाठी बटाटेसुद्धा व्यवस्थित निवडावे लागतात. काही बटाटे पिवळसर असतात आतमधून, ते आपल्याला नाही चालत. पांढरेशुभ्रच बटाटे हवेत, कारण की पिवळसर बटाट्यामुळे थोडासा गोडसरपणा असतो त्यामध्ये, आणि ते स्माइलीलासुद्धा थोडा करपट असा रंग येतो, काळपट रंग येतो. पांढरेशुभ्र असतील तर खूप छान स्माइलीला रंग येतो, आणि चवदेखील येते छान, खमंग चव येते, त्याचबरोबर सोनेरीसा रंग चढतो. त्यामुळे शक्यतो बटाटे निवडताना चांगले कडक आणि जे आतून सफेद असतात तेच वापरावेत. तर ते मंदाच्यावरतीच आपल्याला हे तळून काढायचे आहेत, म्हणजे ह्या बाहेरून क्रिस्पी होतील, त्याचबरोबर आतूनसुद्धा व्यवस्थित शिजले जातील. मी ते रवा वापरला आहे, त्यामुळे ह्या स्माइली जे आहेत त्यातून खूप छान टेक्स्चर देतात. तर ह्या खूप छान असा रंग आला आहे, ह्या रंगावर आल्यावरती आपल्याला स्माइली काढून घ्यायचे आहेत. तर ह्या मी सगळ्या काढलेल्या आहेत,
तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. सोबतच शेजारची बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे माझे लेटेस्ट व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.